जय शिवराय मित्रांनो, राम राम, नमस्कार। आजचं आपलं बर्थडे बॅनर रेटिंग वर ट्युटोरियल असणार आहे, जे की तुम्ही थंबनेलवर बघितलंच आहे की कसलं एकदम खतरनाक न्यू लुकमध्ये आपलं ग्रुप बर्थडे बॅनर रेटिंग हे तयार झालेलं आहे। तुम्हाला या ट्युटोरियलमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ते रेक्टँगलमध्ये तुमचे इमेज ॲड करायचे, त्याला इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचं आहे, त्यावर लाईट इफेक्ट कशा पद्धतीनं ॲड करायचं, मी पूर्ण डिटेलमध्ये या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार, त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप बघा। आणि चॅनलवर जे पण कोणी नवीन आलेले असतील आणि जुने असूनसुद्धा सबस्क्राईब केलेले नसतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, फ्रीमध्ये असतं। आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, त्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार। आणि मला पर्सनल कॉन्टॅक्टसाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला आता लगेच आपण आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया। आजचा आपण बर्थडे बॅनर एडिटिंग हे IBIS पेंट या ॲप्लिकेशनमध्ये करणार आहे, कारण यामध्ये आपल्याला डिफरंट इफेक्ट ॲड करता येतात, देता येतात जस्ट फोटोशॉपसारखं। तुम्हाला जरी अवघड वाटत असेल IBIS पेंट हे, पण हे ट्युटोरियल बघितल्यानंतर तुम्हाला एकदम इझी होऊन जाईल, मी चांगल्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत बघणार तर तुम्हाला नक्कीच समजणार आहे, हे काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे जर कोणाला अवघड वाटत असेल तर। ओके, IBIS पेंट हे तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथं पण जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, तर IBIS पेंट हे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार। हे मी आत्ता लँडस्केप करून घेतलेलं आहे, ठीक आहे, पोर्ट्रेटमध्ये पण तुम्ही यूज करू शकता। तेव्हा आता आपल्याला फर्स्ट हे माय गॅलरी या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे। मी ब्रश वगैरे काही घेतला नाही, कारण थोडा रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम होतो आहे ब्रश घेतल्यामुळे, त्यामुळे मी तेव्हा जेव्हा टच गेस्चर यूज करणार तुम्हाला दिसून जाईल। फर्स्ट माय गॅलरी या ऑप्शनला टच करायचं आहे आणि इथून तुम्हाला ऑलरेडी एडिट केलेले बॅनर हे सेव असतात, तुम्हाला ते एडिट पण करता येतात। फक्त फोटो आणि नेम वगैरे चेंज करून तुम्हाला ते सेव्ह करता येईल, तेवढंच तुमचा टाईम पण वाचणार। अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशनचे ॲडव्हान्टेजेस आहेत, भरपूर आहेत ॲडव्हान्टेजेस। तर फर्स्ट आता तुम्हाला इथं या साईडला प्लसचं सिम्बॉल दिसते, मी टच गेस्चर तुम्हाला जेव्हा टच करत जाईल तेव्हा दिसत जाईल। ओके, तर प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि इथून आपल्याला आपल्या कॅनव्हासची साईज घ्यायची आहे, जे की विड्थ अँड हाईट पिक्सलमध्ये ऑलरेडी सेट केलेलं आहे आणि खाली डिफरंट तुम्हाला साईज भेटून जातील, तर जेव्हा तुम्हाला डिफरंट पाहिजे असतील। तर फर्स्ट आपण ही साईज सेट करून ओके केलेली आहे, ठीक आहे, ही साईज आलेली आहे, जस्ट ही बाजूला घेतो मी, त्यामुळे मी एडिट करताना तुम्हाला दिसून जाईल। ओके, फर्स्ट काय करायचं आहे, खाली हे बॉक्सचं सिम्बॉल दिसतं आहे, मी टच करतो इथं, हे लेअर्सचं सिम्बॉल आहे, याला टच केल्यानंतर तुम्हाला इथं जेव्हा पण न्यू PNG किंवा इमेज वगैरे ॲड करता तर हे लेअरमध्ये ॲड होत जाणार आहे। तर ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं कॅमेराचं सिम्बॉल दिसतं आहे, याला टच करायचं आहे आणि इथून जिथं पण तुमची फाईल आहे तिथून फर्स्ट आपल्याला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे, जे की मी प्रोव्हाइड केलेलं आहे। आणि हे बॅकग्राऊंड व्यवस्थित सेट होऊन जाईल पूर्ण आपल्या कॅनव्हासमध्ये, कारण मी टोटल PNG त्या पद्धतीनं सेव्ह केलेले आहेत, त्यामुळे हे एकदम जागेवर सेव्ह होऊन जाईल, ठीक आहे। तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड PNG पूर्ण हे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पासवर्ड दोन स्टेपमध्ये आहे आणि तुम्हाला पूर्ण कॅपिटलमध्ये पासवर्ड टाकायचं आहे, ते पण विदाऊट स्पेस टाकायचं आहे, तुमची फाईल नक्कीच एक्स्ट्रॅक्ट होणार। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ फक्त मटेरियलसाठी बघत असणार तर तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल व्हिडिओ, ठीक आहे, पासवर्ड नक्कीच भेटणार आहे। तर आपण बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं राईटचं सिम्बॉल दिसतं आहे ग्रीन कलरचं, त्यावर टच करायचं आहे, ठीक आहे, आणि एक मॅसेज तुम्हाला डिस्प्ले होईल सारखं, हे कॅन्सल करत जायचं, जेव्हा पण तुम्ही PNG वगैरे ॲड करत जाणार हे मॅसेज येत जाईल आणि तुम्हाला फक्त कॅन्सल करत जायचं, ठीक आहे। आता आपण नेक्स्ट लेअर ॲड करणार आहे, नेक्स्ट लेअर म्हणजे नेक्स्ट PNG ॲड करणार आहे, त्यासाठी फक्त या कॅमेऱ्याच्या सिम्बॉलला टच करायचं, ठीक आहे, आणि जिथं पण तुमचे मटेरियल आहे तिथून आपण एक आता आपली मेन इमेज ॲड करूया, ठीक आहे, हीवाली PNG हे पूर्ण प्रॉपर जागेवर सेट केलं आहे म्हणून ते डायरेक्टली त्याच पोझिशनवर सेट झाली, ठीक आहे, तुम्ही जस्ट तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, ठीक आहे। ओके, हे सेट तुम्हाला ओके वाटत असेल तर राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, परत मॅसेज येईल, कॅन्सल करायचं, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। आता नेक्स्ट PNG ॲड करायचं, जे की आपण बॅकसाईडला जे रेक्टँगल घेतले त्यामध्ये इमेज वगैरे ॲड केलं आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, कारण आपण हे IBIS पेंट या ॲप्लिकेशनमध्येच करू शकता, पिक्सआर्टमध्ये वगैरे थोडंसं होत नाही, तिथं अवघड जातं,
ठीक आहे, त्यासाठी मी IBIS पेंट या ॲप्लिकेशन मध्ये तुम्हाला समजून पण सांगितले, तुम्हाला ते नक्की समजणार पण आहे. ठीक आहे, तर आता आपण ह्या फर्स्ट मी आपण रेक्टॅंगल ऍड करणार, त्यासाठी कॅमेराचं सिम्बॉलला टच करायचं आहे आणि तिथून मी तुम्हाला जे रेक्टॅंगल दिलेलं आहे हे रेक्टॅंगल ऍड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट मी हे वालं रेक्टॅंगल ऍड करतो. आता हे वालं रेक्टॅंगल डायरेक्ट तुम्हाला बॅक साईडला घ्यायचं आहे, तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता जर ॲडजस्ट झालं नसेल तर. सध्याला तुम्हाला काहीच करायचं नाही, हे रेक्टॅंगल ॲड झालेलं आहे तर डायरेक्ट राईटच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि या मेसेजला कॅन्सल करायचं आहे. आता ह्या हे रेक्टॅंगल आपल्याला बॅक साईडला घेण्यासाठी या लेअरला टच करायचं आहे आणि मोटू या डाऊन साईडला ड्रॅग करायचं, टच अँड ड्रॅग, त्यामुळे ते रेक्टॅंगल बॅक साईडला जाईल. ठीक आहे, आता ह्या रेक्टॅंगलवर आपल्याला इमेज ॲड करायचं आहे. ठीक आहे, ते कशा पद्धतीनं ॲड करायचं ते पण सांगेल. तर आपण लेअरच्या सिम्बॉलला टच करूया. या 3 नंबरच्या लेअरवर आपण इमेज ॲड करणार आहे, जे की आपल्याला क्लिपिंग मास्क करायची, त्यामुळे ज्याच्यावर पण तुम्हाला फोटो हे इमेज हे क्लिपिंग मास्क करायची आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर आपण कॅमेराच्या सिम्बॉलला टच करूया PNG घेण्यासाठी, म्हणजे इमेज घेण्यासाठी, आणि जे पण तुम्हाला इमेज ॲड करायची आहे त्या इमेजला टच करायचं आहे. ठीक आहे, हे इमेज येऊन जाईल, तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकता, 2 फिंगरनं वगैरे तुम्ही साईज हे ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, तर आता ही वाली इमेज आपल्याला या मागच्या रेक्टॅंगलमध्ये क्लिपिंग मास्क करायची. तर सध्या तुम्ही जेव्हा PNG ॲड करणार तर डायरेक्ट हे राईट साईडचं सिम्बॉल टच करायचं, मेसेजला कॅन्सल करायचं आणि ही वाली PNG तुम्हाला खाली हे क्लिपिंग मास्क दिसतंय, मी टच करतो तुम्हाला दिसेल व्हाईट गेस्चर, व्हाईट सिम्बॉल. ठीक आहे, या क्लिपिंग मास्कला टच केल्यामुळे ते आपल्या रेक्टॅंगलमध्ये हे क्लिपिंग मास्क होऊन जाईल. तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी या लेअरला टच आहे ऑलरेडी, इथं साईडला प्लसचं सिम्बॉल दिसतंय, हे वालं प्लसचं सिम्बॉल, या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि तुम्ही ह्या इमेजला ॲडजस्ट करू शकता जर साईज वगैरे चेंज करायची असेल तर. थोडंसं वरती घेऊन ओके, परफेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही हे क्लिपिंग मास्क करू शकता. परत राईटचं सिम्बॉल टच करायचं आहे. आता ह्या इमेजचा आपल्याला या इमेजला इफेक्ट ॲड करायचं आहे, म्हणजे त्याचे टोनिंग चेंज करायचे. त्यासाठी तुम्हाला जे रेक्टॅंगल आहे त्या रेक्टॅंगलला टच करायचं आहे आणि तुम्हाला खाली इथं नॉर्मल जे सिम्बॉल दिसते हे ब्लेंडिंग ऑप्शनचं आहे, यामध्ये याला टच करून तुम्हाला डिफरंट ब्लेंडिंग ऑप्शन दिसतील. तर यामधलं तुम्हाला आपल्याला सर्वात शेवटचं ल्युमिनिसिटी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, त्यामुळे आपली इमेज आणि रेक्टॅंगल बॅकग्राऊंडमध्ये जस्ट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हे मिक्स होऊन जाईल. फक्त तुम्हाला रेक्टॅंगल या लेअरला टच करून ल्युमिनिसिटी हे ब्लेंडिंग मोड सिलेक्ट करायचं, त्यामुळे फोटो पण जे क्लिपिंग मास्क केलेली आहे ते पण त्याच पद्धतीनं ल्युमिनिसिटी हे होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे की तुम्हाला बॅक साईडला किती इमेजेस घ्यायचे तसे तुम्ही ॲड करू शकता. आणि नेक्स्ट PNG ॲड करण्यासाठी तुम्हाला हे या क्लिपिंग मास्क या लेअरला टच करून ॲड करायचं नाही, कारण तुम्ही या रेक्टॅंगलला किंवा क्लिपिंग मास्क जिथं ॲड केलेलं आहे त्याच लेअरला टच करून तुम्ही नेक्स्ट PNG ॲड केलं तर ती पण PNG त्याच्यात क्लिपिंग मास्क होऊन जाईल, ते तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे याच्या खालची जे लेअर आहे हे बॅकग्राऊंड ह्याला टच करून नेक्स्ट PNG तुम्ही ॲड करा, त्यामुळे ते क्लिपिंग मास्क होणार नाही. तर आपण या लेअरला टच करूया आणि कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून नेक्स्ट PNG ॲड करूया, जे की आपली नेक्स्ट लेअर आहे. हे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, मी आता फास्टमध्ये करल म्हणजे तुम्हाला समजून पण जाईल. या लेअरला टच करून नेक्स्ट PNG ॲड केली, मेसेजला कॅन्सल केलं आणि हे क्लिपिंग मास्क करून घेतलं. ठीक आहे, आणि या लेअरला टच करून ह्याची पण ब्लेंडिंग मोड चेंज करून घ्यायची आहे, त्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये मिक्स होईल. परत तीच सेम प्रोसेस.
तर अशा पद्धतीनं आपण बॅकसाईडमध्ये बॅकसाईड हे क्लिपिंग मास्क करून आपण पूर्ण इमेजेस ॲड करून घेतलेलं आहे. आता यावरती तुम्हाला लाईट इफेक्ट कसे ॲड करायचे ते पण सांगतो. मी तुम्हाला लाईट इफेक्ट हे दिलेलं आहे, तर आपण लेअरच्या ऑप्शनला टच करूया आणि सर्वात वरती या लेअरला टच करूया. ठीक आहे, या लेअरला, कारण या क्लिपिंग मास्क जे आहे या लेअरला टच करून तुम्ही पी एन जी ॲड केलं तर ती पण क्लिपिंग मास्क होऊन जाईल. त्यामुळे त्याच्या वरच्या लेअरला ॲड करूया, टच करूया, आपण सिलेक्ट करूया आणि कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून हे जे लाईट इफेक्ट तुम्हाला दिलेले आहे हे ॲड करून घेऊया. ठीक आहे, फर्स्ट याची ब्लेंडिंग मोड चेंज करूया. तर राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅसेजला कॅन्सल करायचं, याची फर्स्ट ब्लेंडिंग मोड आहे, स्क्रीन करून घेऊया. त्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करायला सोपं जाईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला मूव टू डाऊन करायचे, म्हणजे जे आपली मेन पी एन जी आहे याच्या खाली घ्यायची. ठीक आहे, तर इथं घेऊया आपण, मीन्स ते बॅक साईडला जाईल. तर ॲडजस्ट झालं नाही तर पूर्ण जे तुम्हाला लाईनिंग दिसते ब्रेक पॉईंट त्यावर तुम्हाला हे लाईट इफेक्ट ॲड करायचे. तर आता तुम्हाला याच लाईट इफेक्टची कॉपी घ्यायची आहे, त्यामुळे या इथं तुम्हाला जे प्लसचं सिम्बॉल दिसते व्हाईटचं टच गेस्चर तुम्हाला दिसत असेल, या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि इथून डुप्लिकेट लेअर घ्यायची. परत या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आहे, कारण आपल्याला त्या लेअरला जे डुप्लिकेट घेतलेली आहे त्याला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. त्यामुळे या प्लसच्या सिम्बॉलला टच करून तुम्हाला हे मूव करता येईल. आपल्याला हे इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, इथं ॲडजस्ट करायचं. परत राईटचं सिम्बॉल टच करायचं आहे. परत याच लेअरचे डुप्लिकेट लेअर घेण्यासाठी सेम तीच प्रोसेस, प्लसच्या सिम्बॉलला टच करून डुप्लिकेट लेअर बनायचं आणि या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं आणि मूव करायचं. कुठं घ्यायचं, जिथं पण आपले पार्टिशियन दिसत आहेत ब्रेक पॉईंट, तिथं आपल्याला ॲडजस्ट करत जायचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं. परत राईटचं सिम्बॉल टच करायचं आहे. परत प्लसच्या सिम्बॉलला टच करून डुप्लिकेट लेअर बनायचं आणि या प्लसच्या सिम्बॉलला टच करून याला मूव करून घ्यायचं इथं. सिम्पल आहे एकदम. फक्त एवढंच ॲडव्हान्टेजेस आहे की यामध्ये आपल्याला डिफरंट इफेक्ट ॲड करता येतात. परत राईटचं सिम्बॉल टच करून याच लेअर जे आपण डुप्लिकेट लेअर घेऊया, सेम तीच प्रोसेस, डुप्लिकेट लेअर प्लसच्या सिम्बॉलला टच करून याला मूव करूया, कारण आपल्याला मूव करण्यासाठी ते प्लसचं सिम्बॉल टच करावंच लागतं. तर अशा पद्धतीनं आपण रेक्टँगलमध्ये क्लिपिंग मास्क पण केलं, त्याला लाईट इफेक्ट कसे ॲड करायचे ते पण तुम्हाला नक्की समजलं असेल. ठीक आहे, राईटचं सिम्बॉल टच करायचं आहे आणि यामध्ये जे आपण हे पिक्चर्स यूज केलेले आहे हे पूर्ण कॅमेऱ्याचे आहेत आणि बॅनरसाठी पिक्चर्स हे कसे तयार करायचे, इमेजेस कसे तयार करायचे एकदम डिटेलमध्ये, जे की एकदम चमक पण मारली पाहिजे आणि डिटेलिंग पण दिसली पाहिजे, यावर मी ऑलरेडी दोन ट्युटोरियल बनवलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आणि नक्की समजणार आहे. आणि तुम्हाला ऑइल पेंट इफेक्ट ॲड करायचं असेल तर ते पण करू शकता, ते पण मी सांगितलेलं आहे. जे फर्स्ट इमेज आहे त्यावर ती तुम्हाला दिसत असेल, ऑइल पेंट इफेक्ट मी ॲड केलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट पी एन जी ॲड करूया. त्यासाठी लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. नेक्स्ट पी एन जी कुठं ॲड करायची, कोणत्या लेअरवरती ॲड करायची, फर्स्ट त्या लेअरला टच करायचं आणि इथून कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून जे तुम्हाला टेक्स्ट फाईल लिहिलेली आहे नेमिंगची, हे सिम्पल टेक्स्ट फाईल आहे. यात तुम्हाला पी एल पी फाईल वगैरे काही देण्याची गरज नाही आहे. सिम्पल तुम्ही इंग्लिशचा फॉन्ट यूज करू शकता. मी कमिंग सून या बॅनर ट्युटोरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे, ते इथं जाऊन तुम्ही ते फॉन्ट डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि हे आप्पा हे जस्ट मराठी ॲड केलेलं आहे. जर तुमचं नाव भाऊ वगैरे दादा वगैरे ॲड करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने ॲड केलं आहे. आता राईटचं सिम्बॉल टच करून मॅसेजला कॅन्सल करायचं. नेक्स्ट पी एन जी आहे की यावरती आपण एक स्पार्कचा इफेक्ट ॲड केलेला आहे, त्यासाठी कॅमेराच्या सिम्बॉलला टच करून हे स्पार्कचा इफेक्ट आपण ॲड करून घेऊया, जे की इथं डाऊन साईडला घ्यायचं आहे आपल्याला इथपर्यंत. ओके, फर्स्ट राईटचं सिम्बॉल टच करून याची पण ब्लेंडिंग मोड चेंज करायची आहे, जे की आपण करणार आहे स्क्रीन करून घेतल्यामुळे एकदम परफेक्ट ते ॲड होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे ॲड झालेलं आहे. आता तुम्हाला साईडचे जे रेक्टँगल आहे ते कशा पद्धतीनं ॲड करायचं, त्यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला. जर इफेक्ट ॲड करायचं असेल तर ते पण मी नंतर सांगणार आहे, तुम्ही दोन्हीपैकी एक हे ठेवू शकता. तर फर्स्ट आपण ते रेक्टँगल ॲड करून घेऊया. त्यासाठी लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. आपण 18व्या लेअरवरती आहे, तर इथून कॅमेराच्या सिम्बॉलला टच केलं. तुम्हाला रेक्टँगल हे सिंगल रेक्टँगल पण दिलेलं आहे, जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. सिंगल रेक्टँगलचा यूज एवढाच की तुम्हाला जर इमेज वगैरे कट करू वाटत नसेल, कंटाळा येत असेल, डायरेक्ट हे इमेज हे क्लिपिंग मास्क करायचे असेल जसं की ह्या रेक्टँगलमध्ये केलेलं आहे, ते तुम्ही सिंगल रेक्टँगल घेऊन डायरेक्ट क्लिपिंग मास्क करू शकता.
आणि तुम्हाला 12 पण सेट दिलेला आहे आणि 3 पण सेट दिलेला आहे. त्यामध्ये क्लिपिंग मास्क करता येणार नाही कारण ते एकच असतं, असल्यामुळे प्रॉब्लेम होतं. ठीक आहे, जर तुम्ही ऑलरेडी कट केलेले असतील इमेज तर तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. तर फर्स्ट आपण ही हे रेक्टँगल ॲड केला. आता यामध्ये मी डायरेक्ट क्लिपिंग मास्क केलेलं आहे ते मी सांगत आहे. तर फर्स्ट राईटचं सिम्बॉल टच करतो, मॅसेजला कॅन्सल करतो आणि यावरती नेक्स्ट PNG ॲड करतो, जे की मी ऑलरेडी घेतलेली आहे हीवाली PNG. तुम्हाला कट वगैरे करायचं कंटाळ येत असेल डायरेक्ट तुम्ही ॲड करून हे खाली जे क्लिपिंग मास्क दिसतंय हे डायरेक्ट तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी पूर्ण 12 जे PNG आहेत रेक्टँगल ते ॲड करून घेतो. ऑलरेडी केलेले आहेत तर मी फर्स्ट या रेक्टँगलला डिलीट करतो, कारण जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी मी हे ॲड केलं आहे. आणि डायरेक्ट ते जे ऑलरेडी तयार केलेलं आहे मी 12 इमेजचं हे पूर्ण ॲड करून घेतो, कारण तेवढाच तुमचा पण वेळ वाचेल. फक्त समजण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे, हे महत्त्वाचं आहे. आता यामध्ये आपल्याला लाईट इफेक्ट ॲड करायचे, जे की तुम्हाला लाईट इफेक्ट दिलेलं आहे ते पण सेम कॅमेराच्या सिम्बॉलला टच करायचे आणि इथून हे लाईट इफेक्ट उचलायचे आणि राईटचं सिम्बॉल टच करून जर तुम्हाला ॲडजस्ट करायचं करून घ्या. फर्स्ट ब्लेंडिंग मोड चेंज करूया, मीन्स खालीवर कुठे ॲडजस्ट करायचं तर करता येईल. ठीक आहे, जर तुम्हाला ह्या PNG लाईट इफेक्टची थिकनेस वगैरे चेंज करायची असेल तर या कॅमेराचं आपलं प्लसच्या सिम्बॉलला टच करून इथं प्रेस्पेक्टिव्ह फॉर्म वगैरे दिसते त्याला टच करायचं आहे आणि तुम्ही याची थिकनेस किंवा मोटाई कटाई काय पतलं मोठं वगैरे हे ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, लांब वगैरे करायचं असेल करू शकता. एवढं झाल्यानंतर राईटचं सिम्बॉल टच करायचं. आता ह्याच लेअरची आपल्याला डुप्लिकेट लेअर घ्यायची, तर सेम प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं ह्या प्लसच्या सिम्बॉलला आणि डुप्लिकेट लेअर म्हणायचं आणि इकडं जे प्लसचं सिम्बॉल आहे मूव करण्यासाठी त्याला टच करायचं आणि मूव करायचं कुठं खाली इथं आपल्याला ॲडजस्ट करायचं. ठीक आहे, थोडंसं हे पतलं झालेलं आहे असं वाटतं आहे मला. तर फर्स्ट मी हे थोडंसं साईज वाढून घेतो. ओके, परफेक्ट साईज वाढून घेतली आहे थोडी, थोडी फार जास्त कमी झाली असेल. ओके परफेक्ट, परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. आता नेक्स्ट ह्याच लेअरची डुप्लिकेट लेअर घ्यायची, प्लसच्या सिम्बॉलला टच करून डुप्लिकेट लेअर मायचं, प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं इकडच्या आणि हे खाली घ्यायची. ओके, परत राईटच्या सिम्बॉलला टच करायचं. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला जे नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही ह्या इमेजेसला ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. जर तुम्ही सिंगल सिंगल रेक्टँगल घेऊन क्लिपिंग मास्क केलेलं असेल तर तुम्ही प्रत्येक त्या रेक्टँगलला टच करायचं आहे आणि त्याला ल्युमिनिसिटी करायची. मी पूर्ण हे एकत्र केल्यामुळे मी ह्या लेअरला टच करतो आणि हे ल्युमिनिसिटी करतो. तुम्हाला जर करायचं असेल तर हे पण ऑप्शन आहे, हे तुम्ही पूर्ण इमेजेस ब्लॅक अँड व्हाईट किंवा ल्युमिनिसिटी हे ऑप्शनचा ब्लेंडिंग मोडचा यूज करून हे अशा पद्धतीने पण इफेक्ट देऊ शकता. ठीक आहे, मी तुम्हाला थंबनेलवर पूर्ण नॉर्मलमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे मी जस्ट नॉर्मल ठेवतो हे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट PNG ॲड करूया. नेक्स्ट PNG आहे जे की आपली शुभेच्छुकची PNG आहे, हे एका साईडला तुम्ही ॲड करून घ्या आणि जर तुमचं लोगो वगैरे ॲड करायचं असेल तर सोफ्यावर एका साईडला टाकू शकता किंवा वरच्या साईडला टाकू शकता. डेट वगैरे द्यायचं थोडं विसरून गेलो त्याबद्दलचं. एवढं झाल्यानंतर राईटच्या सिम्बॉलला टच करून मॅसेजला कॅन्सल करायचं आणि हे आपलं बॅनर एकदम पूर्ण हे रेडी झालं आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या इमेजची याची क्वालिटी कशी झालेली आहे, तुम्हाला इथून समजून जाईल. क्वालिटी पण बेस्ट आहे आणि तुम्ही ह्याच क्वालिटीमध्ये आपली फाईल हे सेव्ह करू शकता. ते सेव्ह करण्यासाठी तुम्हाला खाली जे बॅकचं सिम्बॉल दिसते त्यावरती टच करायचं आणि इथून बॅक टू माय गॅलरी करायचं, त्यामुळे हे पूर्ण फाईल सेव्ह होऊन जाईल. तुम्हाला ही फाईल नंतर एडिट पण करता येतात, जस्ट नाव वगैरे इमेज वगैरे चेंज करायचं असेल तर ते पण करू शकता. हे चांगला ॲडव्हान्टेज आहे, तेवढंच तुमचा टाईम पण वाचणार आहे. ठीक आहे, आणि JPEG सेव्ह करण्यासाठी इथं 3 दिसत आहेत तुम्हाला, त्याला टच करून सेव्ह टू JPEG म्हणायचं. हे याच क्वालिटीमध्ये आपली फाईल सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.